Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। अरे गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग नील। गुड मॉर्निंग मैम। तू आलास ना, तू खाऊन घे पटापट, मीटिंग आहे आपल्याला, तोपर्यंत मी आवरते। अरे खा ना, खा। बाप रे, हे सगळं कठीण होऊन बसलंय, काहीतरी कर सौरभ, नाही तर तुझं काही खरं नाही। नील बोला की सर। तू आज वाड्यात राहिला का? मी सांगतोय म्हणून। तुम्ही काय काही सांगाल? तसं नाही, तसं नाही। हे बघ नाही, मला असं वाटतं की आजपर्यंत मी तुला तुझ्या प्रेम प्रकरणामध्ये खूप सल्ले दिले, खूप मनापासून मदत केली तुझी, म्हणून तुला राधाचं प्रेम मिळालंय। करेक्ट आहे, म्हणजे माझ्या लक्षात आहे, ते कसं विसरेन मी? आहे ना, मग तेच लक्षात ठेव, खाल्ल्या मिठाला जाग आणि आज वाड्यावर राहायला ये। अच्छा, आज काय स्पेशल आहे का? म्हणजे माई मावशी काय करणार आहे का? कसला हावरेट आहेस रे, सारखे खाय 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 खाय। अरे माई मावशीचं वय झालंय, तिला आपल्या आधाराची गरज आहे, सारखं काय काय करू नको, हे करणार का ते करणार का, सारखं तिला कामाला लावतोस, तिची काळजी घे। आता मी सनामिका आहेत वाड्यावर राहायला, तू इथे आलास ना तर त्या परत तिकडे येऊ शकतील ना, त्या घरी। सर मी काय म्हणतो, मॅम आता इथे राहत आहेत बरोबर? हो मी येतो राहायला। हा पण वाड्यावर नाही, तुमच्या घरी येतो। तिकडे काय, माझ्या रूम वरचा आता इंटरनेट जरा बिघडलंय, तिकडे इंटरनेट स्पीड कमाल आहे, म्हणजे इंटरनेटचं स्पीड पण भारी आणि काम पण भारी। अरे हे 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 महत्वाचं, अरे खड्ड्यात गेला रे इंटरनेटचा स्पीड, डेटा वापर। इंटरनेटचा स्पीड महत्वाचा नाही आहे नील, तू इथे राहायला आलास की मी सनामिका फ्री होतील जबाबदारीतून, म्हणजे त्या परत माझ्या घरी राहायला येऊ शकते। अच्छा तर मुद्दा हा आहे, म्हणजे हा सगळा आटापिटा मॅमनी तुमच्या घरी यायला हवं म्हणू आहे। हा काय सर, हो मॅम किती छान काळजी घेतात माई मावशीची, आणि तुम्ही त्यांना तुमच्या घरी घेऊन जायचा प्लॅन करताय, तो तुमचा प्लॅन आहे? लाज वाटते का तुम्हाला? ए आगाऊपणा करू नका तू सर। बरं झालं माई मावशी तू आली सर, म्हणत होते गप्पा मारतोय आम्ही मस्त। अरे तू त्याची प्लेट का उचललीस, त्याला आणखीन हवे असेल ना पोहे? हो हवेत मला अजून। अरे नकोय त्याला, मी आता विचारलं, ए सोन्या पोहे हवेत का? काय चाललंय तुमचं, तुम्हाला काय पाहिजे तो गोंधळ घाला, तुझा डबा ठेवला रे इकडे, घेऊन जा, विसरू नको, करा गोंधळ घाला। थोड थोडा काय असा थोपून करा ना इकडे वाड्यामध्ये, तुला असा हो सर कंट्रोल, तुम्ही चिडलात आणि मला मारलं बिरलं तर कोण येईल राहायला इथे वाड्यात? पोहे का मी मावशीला मस्त आलं घातलेला चहा करायला सांगतो, निवांत का पोहे का, खातोस का भरव, गुणी माझं बाळ, फक्त वाड्यात ये हा, हे डबा खा। सर हा बसून बोलूयात ना आपण, कशाला उभे उभे? कामाचंच बोलूया आपण, मला तुमचा मॅनेजर सांगत होता की तुम्ही फक्त डील साठीच नाही पण रेग्युलर मीटिंग साठी पण तुम्हाला हॉटेल लागतं बरोबर, तर कोरोना नंतर तुम्ही आताही वर्क फ्रॉम होम मॉडेल फॉलो करताय आणि दर 3 महिन्याने तुमच्या कंपनीच्या स्टाफला तुम्ही प्रत्यक्षात भेटतायत हॉटेलमध्ये, एम आय राईट? बिलकुल, जशी तुम्ही ट्रीपची खास ऑफर देताय तशी इथेही मला एक खास प्रॉपर्टी मिळवून द्या, मी तुम्हाला त्या प्रॉपर्टीचे चांगले पैसे मिळवून देईन। तलाठेजी तुम्ही काय म्हणतात हे मला कळतंय, आपण कामासाठी इथे आलो
ऑफिशियल वर्कसाठी ते करूया आणि वेळेत निघूया. तुम्ही आमचे जुने क्लायंट आहेत म्हणून मी एवढा मान देते तुम्हाला. मान देताय, खुश करताय, मग नीट करा. आमच्या डिमांड्स फुल्ली आहे का, मग आम्ही पुढचं पाहिजे ते ऐकू. तुझी हिम्मत माहित आहे का मी कोण आहे ते? अरे कोणी असेल तू, पण बायकांची वागायची ही पद्धत नाही ना, एवढं माहितीये मला. जी बाई हॉटेलमध्ये मीटिंगला यायला तयार होते तिच्याकडनं काय अपेक्षा करणार? ए तोंड सांभाळून बोल, तोंड सांभाळून बोल. सगळे तुझ्यासारखे घाणेरडे नसतात इथे कामासाठी आल्या होत्या त्या, आणि कामाचाच बोलत होत्या. माइंड युअर लँग्वेज. अरे यू माइंड युअर सेल्फ. जल्दी घेतून आणि हा जो चमचा पाडला ना रियाजी, महागात पडणार आहे. हे जा. सचिन तू किती चांगला आहेस तू माझ्यासाठी. मॅडम तुमच्या जागी दुसरी कोणीही बाई असती तरी असंच केलं असतं मी. बायकांशी असं वागलेलं नाही आवडत मला. प्लीज या सगळ्याचा काही वेगळा अर्थ घेऊ नका तुम्ही. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.